इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांचा आज महिला दिनी सन्मान करण्यात आलाय मूर्ती यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मात्र उद्योग लेखन ते समाजकार्य यासह सुधा मूर्ती यांच्याबद्दलच्या आणखीही काही खास गोष्टी आजच्या महिला दिनानिमित्त जाणून घेऊ सुधामूर्ती यांचा जन्म एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे पन्नास ला कर्नाटकातील हावेरी येथील शिगगाव येथे कुलकर्णी कुटुंबात झाला त्या काळी पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या क्षेत्र म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये दे त्यांनी शिक्षण घेतलं टाटा कंपनीतील पहिल्या महिला अभियंता म्हणून रुजू झाल्या त्याचबरोबर त्यांनी अभियांत्रिकी शिक्षिका कन्नड आणि इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध लेखिका संगणक शास्त्रज्ञ अभियंता यासह उद्योग आणि समाज क्षेत्रात देखील उल्लेखनीय कार्य केलं त्या इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षही होत्या या व कित्येक गोष्टींचा उल्लेख करता येतो ज्याद्वारे मूर्ती यांनी दाखवून दिलं की भारतीय स्त्री तिचा पोशाख देखील न बदलता समाजात कसे बदल घडवू शकते सुधा मूर्ती शिक्षण समाजकार्य आणि वैयक्तिक आयुष्य याबद्दलच्या काही खास गोष्टी कोणत्या आहेत पाहूयात त्यांची पहिली खासियत म्हणजे त्यांचं शिक्षण ज्या काळात इंजिनिअरिंग क्षेत्रात केवळ पुरुषच जात त्या काळात त्यांनी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये पदवी आणि नंतर कम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं तसेच केवळ शिक्षणावर त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी पुण्यात टेलको कंपनीमध्ये पहिल्या महिला अभियंता म्हणून नोकरी देखील केली त्यावेळी ते त्यांना महिला म्हणून नोकरीवर घेतलं जात नसल्याने कंपनीच्या जा तत्कालीन अध्यक्षांना पत्राद्वारे त्यांनी लिंगभेदाची तक्रार केली त्यानंतर ताबडतोब त्यांना नोकरीवर घेण्यात आलं त्यात त्यांनी सुरुवातीला पुणे मुंबई आणि नंतर जमशेदपूर येथे नोकरी केली कम्प्युटर सायन्स या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं असल्याने त्यांनी संगणक शास्त्र अभियंता तसेच शिक्षिका या क्षेत्रात आपला ठसा उमटवला त्यांनी कर्नाटकातील सर्व शाळांमध्ये संगणक आणि ग्रंथालय सुविधा सुरू करून एक धाडसी पाऊल उचललं मूर्ती या त्यांच्या कन्नड आणि इंग्रजी भाषेतील साहित्यातील योगदानासाठी देखील ओळखल्या जातात त्यांच्या काही लोकप्रिय पुस्तकांची नावं सांगायची झाल्यास जुना माणूस आणि त्याचा देव नागाचा बदला पत्त्यांचा बंगला गोल्डन विंग्स असलेला पक्षी वरचा राजा या काही पुस्तकांचा उल्लेख करता येतो तसेच त्यांच्या डॉलर बहु या मूळ कन्नड कादंबरीचं इंग्रजीत अनुवादन आणि टेलिव्हिजन मालिकेतही रूपांतर करण्यात आलं तसेच मूर्ती यांनी स्वतः पितृरूप या मराठी आणि प्रेरणा या कन्नड चित्रपटातही काम केलंय सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांनी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली ज्याद्वारे पुरग्रस्त भागात हजारो घरं बांधली गेली आतापर्यंत जवळपास सत्तर हजार ग्रंथालये उभारली सोळा हजार सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली त्याचबरोबर त्यात गेट्स फाउंडेशनच्या सार्वजनिक आरोग्य सेवा उपक्रमाच्या सदस्य आहेत अनेक अनाथाश्रमांची स्थापना त्यांनी केली आहे ग्रामीण विकासात सहभाग तसेच हार्वर्ड विद्यापीठात द मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडियाची स्थापना त्यांनी केली आहे मूर्ती यांच्या या बहुमोल कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले त्यात आय आय टी कानपूर कडून डॉक्टर ऑफ सायन्स ची, ची मानद पदवी ऑनररी कॉसा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री पुरस्कार क्रॉसवर्ड रेमंड बुक अवॉर्ड मध्ये लाईफ टाईम अवॉर्ड आर के नारायण यांचा साहित्य पुरस्कार उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी ओजस्विनी पुरस्कार तर आता राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती करत महिला दिनी सुधा मूर्ती यांचा सन्मान करण्यात आलाय मूर्ती यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे पती इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांना उद्योग क्षेत्रात पाठिंबा देऊन हातभार देखील लावण्याचं कार्य मूर्ती यांनीच केलं टेलको येथे अभियंता असताना सुधा यांनी नारायण मूर्तींशी लग्न केलं त्यांना अक्षता आणि रोहन ही दोन मुलं आहेत अक्षता या ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान असणारे ऋषी सुनक यांच्या पत्नी आहेत